कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। पुण्यातील जागेसाठी 35 जणांना 15 कोटींचा गंडा। नैराश्यातून चिंचवडच्या वृद्धाची आत्महत्या, त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी। कोल्हापूर व शिरोळ तालुक्यातील 6 गावातील असे एकूण 35 जणांना जमीन व्यवहारातून 15 कोटी रुपयांचा गंडा जयसिंगपूर येथील एका वकील महिलेनं घातला आहे। या चिंतेत सर्वजण असतानाच आर्थिक फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून चिंचवड तालुका शिरोळ येथील महावीर पाटील या वृद्धानं गेल्या 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली। या कारणानं या प्रकरणाला वाचा फुटली असून गंडा घालणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी होती आहे। पुणे शहरातील कोथरुड येथे 36 एकर जमीन असून त्या जमिनीचे लिटिगेशन काम कोर्टात सुरू आहे। कोर्टातील कामाची पैशाची गरज असून त्यात तुम्ही पैसे गुंतवा, तुम्हाला जमीन विक्रीनंतर दुप्पट पैसे देतो असं सांगून जयसिंगपूरच्या एका वकील महिलेनं 35 जणांकडून 15 कोटी रुपये या जागेच्या प्रश्नी गेल्या 12 वर्षापासून चिंचवड, जयसिंगपूर, उदगाव, उमळवाड, दानोळी, यड्राव, कोल्हापूर येथील अनेकांकडून घेतले आहेत। काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मोठी रक्कम मिळणार आहे या आशापोटी काही जणांनी खासगी सावकारांकडून कर्ज, स्वतःची शेती व घरदार विकून गुंतवणूक केली आहे। दरम्यान गेल्या 12 वर्षापासून वकील महिलेला माझे वडील पैसे देत होते, प्रत्येक वेळी काम झाल्यावर सर्व पैसे देतो असं सांगून आणखी पैशाची मागणी करीत असे। पैशाच्या झालेल्या फसवणुकीमुळे वडील महावीर पाटील यांनी आत्महत्या केली आहे। याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचं मुलगा जीवनधर पाटील यांनी सांगितलं। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।